आता सगळ्यात मोठी बातमी हाती येते. मुंबई गोवा महामार्गावर खासगी बस जळून खाक झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्गातील ओरोस फाट्याजवळ मध्यरात्री ही घटना घडली आहे. बसच्या एसी मधून अचानक धूर येऊ लागल्याने चालकाने गाडी थांबवली. मात्र तोपर्यंत गाडीने पेट घेतला होता. दैवाने प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. पावलो ट्रॅव्हल्सची ही बस असल्याची माहिती मिळते. मुंबई गोवा महामार्गावर खासगी बस जळून खाक झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्गातील ओरोस फाट्याजवळ मध्यरात्री ही घटना घडली. बसच्या एसी मधून अचानक धूर येऊ लागल्याने चालकाने गाडी थांबवली. मात्र तोपर्यंत गाडीने पेट घेतला होता. सुदैवाने प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. पावलो ट्रॅव्हल्सची ही बस असल्याचं समजतंय.